धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकती येता रुद्राचा अवतार. अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार, हर्षे जय जयकार, हर्षे जय जयकार. खर तर महाराष्ट्राची भूमी म्हणजे देव देवतांची भूमी. देह भान विसरून शौर्य गाजवताना, देह भान विसरून शौर्य गाजवताना, व शेतातील खळ्यांवर काम करताना, व शेतातील खळ्यांवर काम करताना मराठी माणसांचा घोष असे, हर हर महादेव, जय भवानी, उदो उदो, येळकोट येळकोट, जय मल्हार, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, खेडोपाडी ही आनंदात होती. पण हे त्या क्रूर काळाला बघवले नाही. अल्लाउद्दीन खिलजीने सगळे होत्याचे नव्हते करून टाकले आणि सुरू झाले महाराष्ट्राचे दुःखाचे दिवस. आया बहिणीवर अन्याय अत्याचार सुरू झाले, गरीब जनतेवर जुलूम होऊ लागला. मराठे सरदार हे डोळ्यांनी बघत होते, पण ते आपल्याच बेवशीत धुंद होते. अशातच शहाजी राजे भोसले यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा डाव मांडला, पण विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांच्या पुण्याच्या जागरीवरच गाढवाचा नांगर धरला. अशा या धामधुमीच्या काळात शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर नेऊन ठेवले आणि शिवनेरीवर तो महान भाग्याचा क्षण उगवला. शालिवाहन शकाच्या 1551 व्या वर्षी फाल्गुन मध्य तृतीयेला शिशिर ऋतूत शुक्रवारी सूर्यास्तानंतर जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि तो दिवस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. क्रांती नेहमी अंधारातच जन्माला येते. याच काळात शहाजहान दक्षिण स्वारीसाठी निघाला होता आणि शिवाजी राजे पाळण्यात मोठी आवडीत होते. शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाजी राजांचा पाळणा हिंदुळत होता आणि धोके देता देता जिजाबाई स्वप्ने रंगवीत होत्या राजांच्या भावी घोडदौडीची. हळूहळू शिवराय मोठे होत होते, त्यांचे खेळ देखील मोठे विलक्षण होते. खेळातीलच राज्य, खेळातल्याच मौजा, खेळातीलच राज्य, खेळातल्याच मौजा. होणार का उद्या हा विजयी स्वतंत्र राजा, का उद्या हा विजयी स्वतंत्र राजा. छोटे शिवराय जिजाऊंसह पुण्याला आले. ज्या ठिकाणी आदिलशहाने गाढवाचा नांगर धरला तिथे त्यांनी सोन्याचा नांगर धरला. आपल्या जागरीचा कारभार पाहायला सुरुवात केली. त्यांच्या जीवावर लोकांच्या लेखी सुना निर्धास्त फिरू लागल्या. शेती भाती पिकून लोक चार घास सुखाने खाऊ लागले. कारण आमच्या नखांत आहे सामर्थ्य नांगराचे, आमच्या नखांत आहे सामर्थ्य नांगराचे, या नांगरात आहे सामर्थ्य मांगल्याचे, या नांगरात आहे सामर्थ्य मांगल्याचे. हे शिवरायांनी दाखवून दिले. पुण्यामध्ये दादूजी कोंडदेव, स्वन विश्वनाथ डबीर, बाळकृष्ण मुजुमदार यांच्या सहवासात शिवरायांना राजकारणाचे अवघड डावपेच कळू लागले. आता शिवाजीराजे 10 वर्षांचे झाले. हे त्या काळातील लग्नाचे वय. पलटणच्या नाईक निंबाळकरांच्या सईबाईंशी त्यांचे लग्न झाले. आता शिवाजीराजे व त्यांचे सारे मावळे उत्सुक झाले होते सुलतानशाहीवर पहिली झडप घालायला. तोरणा घेतला, राजगडे झालं. आता राजांचा वारू चौफेर घडला. त्यांना क्षणाची उसेत नव्हती. आपले बाल सवंगडी हेच त्यांचे शिलेदार होते. सह्याद्री मुलकासह बराचसा मुलुक शिवरायांनी आपल्या अंमलाखाली आणला होता. शिवाजीराजेचे लक्ष आता लागले कोकण किनारपट्टीवर. त्यासाठी त्यांनी मोठे आरमार उभारले. शिवरायांची विजय पताका फडफडताना पाहून बडी बेगम साहेब टकमकली आणि तिने अफजल खानास प्रचंड फौजनिशी स्वराज्यावर धाडले. आता काय करायचे? पण राजांना आशीर्वाद होता आईचा. तवा अमृत वचनी आई सामर्थ्य नंदिनीचे. आणि खरोखरच प्रतापगडावर महाकाय अजस्त्रशा अफजल खानाचा कोठडा राजानेही बाहेर काढला आणि तो केवळ आपल्या युक्तीच्या जोरावर. आता कंसाच्या पात्यांनाही भाल्याची टोके फुटली. शिवरायांची घोडदौड अधिकच जोरात सुरू झाली. आपल्या सहकारांवरचे अखंड प्रेम, माणसांची पारख, स्वदेशाभिमान, गणिमी काव्याची पद्धत, प्रसंगी वेगवेगळ्या युक्त्या वापरून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. म्हणूनच मला अभिमान आहे, मला अभिमान आहे या मराठी मातीचा, जिच्या कणा कणाला सुगंध आहे शिवरायांच्या सौख्याचा. मला अभिमान आहे, मला अभिमान आहे सह्याद्रीच्या गड किल्ल्याचा, जिला स्पर्श आहे शिवरायांच्या चढावाचा. आणि म्हणूनच मला समर्थ रामदासांच्या काही ओळे आठवत आहेत. शिवरायांचं आठवावे जीवित्व तृणवत मानावे, इलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे.
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. आणि म्हणत मित्रांनो, शेवटी असेच म्हणावेसे वाटते की व्यापला आहे सर्वत्र घोर अंधकार, पसरली अन्यायाची गर्द छाया, काळ तांडव घाली तो पिळवटलेले हृदयाचा, आणि साध घाली धरतीची माया, अवघडच्या वेळी शुभा आठवूया, अन्याया भय कंपविणारे रूप तयाचे नेहमी साठवूया, आणि असाच एक शुभा घेणी जागूया, बिनवून प्रेम मातीचे मनी अर्पिण शिवचरणी, एक नव महाराष्ट्र घडूया, एक नव महाराष्ट्र घडूया, एक नव महाराष्ट्र घडूया. बोला जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.